वेलकम टू फिनटॉक। सो आज आपण एका अशा मस्त चॅप्टरवर डिस्कस करणार आहोत जो ट्रेडिंगला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। सो आज आपण ट्रेडिंग करण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट लागते सगळ्यांना, असं एक टूल लागतो ॲनालिसिस करायला। सो द टूल म्हणजे चार्टिंग प्लॅटफॉर्म्स। ओके, सो आपण एक आज अशा फेमस चार्टिंग प्लॅटफॉर्मबद्दल डिस्कस करणार आहोत, ज्या चार्टिंग प्लॅटफॉर्मचं नाव आहे ट्रेडिंग व्ह्यू। राईट, सो ट्रेडिंग व्ह्यू बेसिकली सगळ्यांनी ऐकलं असेल, कारण की भरपूरसे ट्रेडर्स लोक यूज करतात, पण ना याचे काही हिडन फीचर्स आहेत जे भरपूर लोकांना माहीत नाही आहे। सो हे हिडन जे फीचर्स आहेत सगळे हे आज आपण डिस्कस करणार आहोत। ह्याच्यामध्ये वेगवेगळे इंडिकेटर्स असतात, त्याच्यानंतर वेगवेगळे टाईम फ्रेम्स असतात, अजून भरपूरशा गोष्टी आहेत। एकदा स्टॉकला ॲनालिसिस करायला जे जे ड्रॉईंग रिक्वायर्ड आहे, हे सगळं रिक्वायर्ड ड्रॉईंग तुम्ही या एका ट्रेडिंग चार्टिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही करू शकता। कारण की चार्ट्स ॲनालिसिस तुमचं जेवढं प्रॉपर असेल तेवढं तुम्हाला तेवढी तितकी प्रॉपर तुम्हाला प्राईज कॅप्चर करता येईल। ओके, सो रादर वेस्टिंग ऑफ टाईम लेट्स स्टार्ट। प्रॉपर प्राईज ॲक्शनचं ॲनालिसिस करायसाठी फक्त आणि फक्त चार्ट प्रोव्हाइड करणारा एक प्लॅटफॉर्म आहे, विच इज कॉल्ड अ ट्रेडिंग व्ह्यू। ओके, सो लेट्स जंप टू द ट्रेडिंग व्ह्यू। आपण ट्रेडिंग व्ह्यू काय आहे, कशा पद्धतीने आहे, याचा यूजर इंटरफेस आपण समजून घेऊ। सो आज आपण जो बघणार आहोत तो एक डेस्कटॉप व्हर्जन म्हणजे लॅपटॉपवर तुम्हाला जे वापरता येईल ते बघणार आहोत। आपण नंतर ॲपचा सुद्धा व्हिडिओ बनवील मी तुमच्यासाठी। सो ॲपवर सुद्धा कसं वापरायचं, ॲपचे काय फीचर्स आहेत ते बघू। थोडासा ॲपचा आणि याचा व्ह्यू जो यू आहे तो वेगवेगळा आहे। सो आपण आज बेसिकली बघू आता की डेस्कटॉप व्हर्जनवर याचे काय काय बेनिफिट्स आहेत, किंवा डेस्कटॉप व्हर्जनवर आपण याला कशा पद्धतीने इझिली यूज करू शकू। ओके, सो आता बेसिकली हा जो आहे हा एक फिन निफ्टीचा बेसिकली मी इथे चार्ट लावलेला आहे। फिन निफ्टी भरपूर जणांना जर माहिती नसेल तर फिन निफ्टी हा एक काय म्हणतात इंडेक्स आहे, जसं बँक निफ्टी असते, निफ्टी 50 असते, तसं फिन निफ्टी हा सुद्धा इंडेक्स आहे। याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेड करू शकता, ऑप्शन आणि फीचर्समध्ये। सो ह्या सुद्धा एक डेरिव्हेटिव्हचा सेगमेंट आहे। ओके, सो मी हे पहिले हाईट करतो माझं जे काय ते। ओके, सो अगेन जम्प टू द नेक्स्ट व्हेरी प्रीमियम पार्ट। आता याच्यामध्ये काय आहे ना, तुम्हाला इंट्राडेला काही स्टॉक्स लागतात, तुम्हाला पोझिशनली काही स्टॉक्स लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी काही स्टॉक्स लागतात, तर हे स्टॉक्स तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमधूनच बघता येतात, ट्रेडिंग व्ह्यूमधूनच सर्च करता येतात। सो कसे सर्च करता येतात, सो लेट्स जंप इट नाउ। बॉटमला तुम्हाला दिसत असेल आहे स्टॉक स्क्रीनर म्हणून। ओके, सो या स्टॉक स्क्रीनरवर मी टच केलं। आता बघा इथे काय आला, माझ्या इथे ऑलरेडी वरती बघा इंडिगोचा चार्ट ओपन आहे। सो आता इथे तुम्हाला काय दिसत आहेत, इथे स्टॉकचे नावं दिसत आहेत, रिलायन्स, TCS, HDFC बँक, ICICI, हे भरपूर जणांना माहिती असेल। अरे लोक म्हणतील इथं अशा पद्धतीने खालीसुद्धा नावं असतात, सो येस खालीसुद्धा असे नावं असतात। आणि इथे तुम्हाला चेंज दिलेला आहे, प्राईस दिलेला आहे, त्याच्यानंतर टेक्निकल रेटिंग दिलं आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, याची मार्केट कॅप किती आहे, त्याचं पी रेशो किंवा जे फंडामेंटली जे लोक बघतात त्यांच्यासाठीसुद्धा इथे दिलेलं आहे। सो आता इथे बघा, इथे टेक्निकल रेटिंग्स आहेत। आता टेक्निकल रेटिंग्स आहे बाय सेल, बाय बाय, स्ट्रॉंग सेल, स्ट्रॉंग सॉरी सेल, स्ट्रॉंग बाय, ठीक आहे। सो आता लेट्स से याच्यावर तुम्हाला इथे स्ट्रॉंग बाय दिसत आहे, हे इथे रिकमेंडेशन दिलं आहे बाय फक्त म्हणून तुम्ही बाय करून टाकलं, सेल म्हणून सेल करून टाकलं। सो असं नका करू, तुम्ही तुमचं ॲनालिसिस देखील करा। सो याच्यावर आता मी बायवर टच केला। ओके, सो इथे बघा, इथे चार्ट ओपन होता, येस गॉट इट। आता इथे हे खाली गेलं आहे। आता बघा इथे, ओके बघा, मी ऑलरेडी याच्यामध्ये माझा ॲनालिसिस करत होतो, मी ITCमध्ये प्लॅन केलेला आहे की ज्याचा जसा ब्रेकआउट होईल तर तसा मला इथे ट्रेड करायचा आहे। सो हे ते मला दिसल्याबरोबर आय जम्प इट। ओके, सो आता याच्यामध्ये ब्रेकआउट दिसत आहे आपल्याला, राईट। सो आपल्याला ब्रेकआउट त्या ज्या टेक्निकल इंडिकेटरने जे ब्रेकआउट दाखवलं आहे की ITCमध्ये ब्रेकआउट होत आहे। सो मार्केटमध्ये सपोज जर 5-7,000 स्टॉक आहेत, कन्सिडर करा 5-7,000 स्टॉक आहेत, तर त्या स्टॉकला तुम्ही कसं मॉनिटर करणार, बरोबर आहे, म्हणजे कोणता स्टॉक कोणत्या दिशेने चालला, तर तुम्हाला खूप वेळ लागेल। सो अशा पद्धतीने तुम्हाला जर सॅग्रिगेटेड भेटत आहे की हे स्टॉक वरती जाऊ शकतात, हे स्टॉक वरती जाऊ शकतात, सो अशा पद्धतीने तुम्ही तुमची पोझिशन बनवू शकता। मग आता इथे मला जर डेली टाईमफ्रेममध्ये दिसत आहे की ITCने ब्रेकआउट जर केलेला आहे, सो डेफिनेटली मी माझ्या टार्गेटसाठी याच्यामध्ये ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकतो। सो मला ट्रेडिंग व्ह्यूचा हा एक फीचर जो आहे हा खूप हेल्प करतो आहे, राईट। सो हे एक फीचर मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर
आता हे बघा, इथे इथे तुम्हाला दिसत आहे हे काय आहे याच्यावर टच करून बघा. इथे काय आहे, इथे न्यूज आहे का, ओके आय टी सीची काही न्यूज आहे, याच्यावर टच करून बघा काय सांगत आहे, याच्यावर टच करून बघा काय डिव्हिडंडचं आहे. हे छोटे छोटे जे काही तुम्हाला डोळ्यांनी दिसतील त्याच्यावर टच करून बघा, तो तुम्हाला समजेल. गॉट इट? नाऊ लेट्स जंप टू द नेक्स्ट फीचर. तुम्हाला टॉप राईट कॉर्नरला एक आयकॉन दिसत असेल, त्या आयकॉनवर टच करायचं. आयकॉनवर टच केल्यानंतर इथे आता एक प्रोफाईलचं ऑप्शन आहे. ओके, सो या प्रोफाईलच्या ऑप्शनला टच करायचं. आता प्रोफाईलमध्ये गेल्याबरोबर ना इथे मी कम्युनिटीमध्ये गेलो, ठीक आहे, कम्युनिटीला मी टच केला. सो कम्युनिटीला टॅप केल्यानंतर इथे ओव्हरव्ह्यू आला. आता बघा ओव्हरव्ह्यूमध्ये द पॉवर ऑफ कम्युनिटी. एक कम्युनिटी म्हणजे नेमकं काय? कम्युनिटी म्हणजे इथे ना वेगवेगळे लोक त्यांचा त्यांचा चार्ट पोस्ट करू शकतात, ज्या चार्टचा बेनिफिट तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी होऊ शकतो. मगाशी तिथे इंडिकेटरमध्ये इंडिकेशनमध्ये काय दाखवलं, फक्त स्ट्रॉंग बाय स्ट्रॉंग सेल अशा पद्धतीने सांगितलं आहे. आता ज्यांना ॲनालिसिसच करता येत नाही, त्यांना ट्रेंडलाईन ड्रॉ करता येत नाही, हा स्टॉक वरती जाऊ शकतो की नाही जाऊ शकत हे माहीत नाही, किंवा त्यांना हे काढायला वेळ पण नाही आहे, किंवा काढण्याचा इंटरेस्ट पण नाही, पण त्यांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, पोझिशनली ट्रेड घ्यायचा आहे, सो ते लोक या कम्युनिटी बेसिसचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. आता इथे कोणीतरी हा चार्ट टाकलेला आहे, 7 तासा 8 तासाआधी टाकलेला आहे, इथे 16 तासाआधी टाकलेला आहे, इथे 18 तासाआधी टाकलेला आहे, इथे 16 एप्रिलला टाकलेला आहे, कोणता बाटा इंडियाचा टाकलेला आहे. सो असे वेगवेगळे तुम्हाला एज्युकेशनल आयडियाज हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. आता या स्टॉकमध्ये लेट्स से मी याच्यावर जर टच केलं, सो इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे बघा राऊंडेड. सो हा पॅटर्न तुम्हाला दिसतं इथे. आता या पॅटर्नचं इथे टार्गेट दिलेलं आहे. सो काय अदर वेल्डिंग म्हणून ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. गॉट इट? सो आता हे माझं रिकमेंडेशन नाही आहे, हे मी तुम्हाला फीचर समजावून सांगत आहोत की काय फीचर आहे. आता याच्यामध्ये मी गेलो, याच्यामध्ये ट्रेडिंग टिप्समध्ये आयडियामध्ये गेलो. आयडियामध्ये गेल्याबरोबर काय हिंदाल्को दिसत आहे. फीचरमध्ये बघा म्हणून मी तुम्हाला सांगतो, एक एक छोटे छोटे ऑप्शन याच्यातले तुम्ही जाऊन बघा ट्रेडिंग व्ह्यूच्या आतमध्ये, तरच तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली काय काय ट्रेडिंग व्ह्यू फीचर ऑफर करतं. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये कोणतरी हिंदाल्को टाकला आहे, मला हिंदाल्कोला जर ट्रेड घ्यायचा असेल यांच्या अनालिसिस, तर मी हिंदाल्कोमध्ये ट्रेड केली. इथे कोणतरी क्रॉसओवर तयार होत आहे, त्याच्यानंतर बाईंग लेवल दिले आहे, त्याच्यानंतर इथे रेजिस्टन्स कोणता आहे तो सांगितला आहे, स्टॉपलॉस कोणता लावायला पाहिजे तो सांगितला आहे, 399 स्टॉपलॉस आहे, इथे एंट्री आहे, हा टार्गेट आहे. सो अशा पद्धतीने हिंदाल्कोचं त्यांनी अनालिसिस करून तो ट्रेड तिथे टाकलेला आहे. पण कोणताही ट्रेड घ्यायच्या अगोदर तुम्ही तुमचं अनालिसिस करा, तुम्ही तुमचे कोणी जे काही फायनान्शियल ॲडवायझर असेल त्यांना विचारा. गॉट इट? सो ज्यांनी कधीच ट्रेड नाही घेतला आहे ते डिमॅट अकाउंटची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिमॅट अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंग शिका. ज्यांना लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स अटेंड करायचे असतील आमच्यासोबत, त्यांनी आम्हाला मेसेज करा. सी विल नॉट चार्ज एनिथिंग फॉर द लाईव्ह सेशन्स, सो देर इज नो इन कमर्शियल प्रॉस्पेक्ट ॲज ऑफ नाऊ. सो तुम्ही आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअप याच्यावर, फेसबुकवर करा, इंस्टाग्रामवर करा, विल कनेक्ट यू देअर. ओके, सो नाऊ लेट्स अगेन जम्प टू द नेक्स्ट फीचर. नाऊ सपोज जर तुम्हाला तुमचा इंडिकेटर बनवायचा आहे म्हणण्यापेक्षा, तुमच्याकडे जर सपोज जर एखाद्या इंडिकेटरची स्क्रिप्ट आहे किंवा एखाद्या इंडिकेटरचं तुमच्याकडे काय म्हणता येईल त्याला ते कोडिंग वगैरे आहे, ते जर तुम्हाला जर वापरायचं असेल तर इथे पाईन एडिटर म्हणून एक ऑप्शन आहे. त्या पाईन एडिटरमध्ये जाऊन तुम्ही आपली स्ट्रॅटेजी किंवा हे सगळे इंडिकेटर जो आहे तो इथे तुम्ही त्याचा जो कोड आहे तो इथे कोड तुम्ही पेस्ट करू शकता, म्हणजे ते तुमचं जे इंडिकेटर आहे ते इथे लागेल. भरपूर जण तुम्हाला बघत असाल तुम्ही यूट्यूबवर किंवा अजून त्या टेलिग्राम चॅनल तर भरपूर मिळाले आता, सो तिथे तुम्हाला कोणी कोणी इंडिकेटर्स विकतात, आमचा इंडिकेटर आहे, हा याचा रेशो आहे, हा याचा ट्रेडिंगचा सक्सेस रेशो आहे वगैरे 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 असं सांगून ते इंडिकेटर्स विकतात. सो ते इंडिकेटर्स विकतात म्हणजे काय, तो जो कोड आहे तो कोड विकतात आणि तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूला आणायचा तो कोड आहे, तो कोड इथे पाईन एडिटरमध्ये लावायचा, म्हणजे ते त्यांचं जे इंडिकेटर आहे ते ॲक्टिव्ह होतं आणि ते मग तुम्हाला सांगतात की कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड घ्यायचा. सो अशा प्रत्येकांच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. ओके, सो नाऊ दिस अ इंडिकेटर पार्ट. आता इंडिकेटर कोणते लावायचे, कोणते इंडिकेटर चांगले असतात, काय असतात, हे आपण नंतर डिस्कस करू कधीतरी. फक्त आपण इंडिकेटर कसे लावायचे हे बघू, कारण की ना मोबाईलने ट्रेडिंग करणं आणि लॅपटॉपवर चार्ट बघून ट्रेडिंग करण्यामध्ये बराचसा फरक पडतो. सो नाऊ हे अलर्ट्स रिप्ले वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत यासुद्धा भरपूरशा कामात येतात. तुम्हाला एखाद्या स्टॉकचा अलर्ट लावायचा, लेट्स से आता मी टाटा मोटरला ट्रेड करणार आहे, ठीक आहे. सो टाटा मोटरला मी गेलो, मला व्हॅल्यू किती पाहिजे, काय पाहिजे याचा मी मला क्रॉसिंग पाहिजे कसा पाहिजे हे याचे टायटल्स वाचून घ्या तुम्ही. हे टायटल्सनी तुम्हाला सगळं दिसून जाईल की काय ट्रिगर म्हणजे काय,
म्हणजे नेम अलर्ट म्हणजे काय, हे तुम्हाला एक अलर्ट येईल. आता इथे नोटिफिकेशन सेटिंग आहे, नोटिफिकेशन कधी येईल, सेंड ईमेल. तुम्हाला हा जर सपोज जर तुम्हाला वाटत असेल आता 423 आहे आणि तुम्हाला वाटत असेल की 425 आला की मला नोटिफिकेशन आलं पाहिजे, सो तुम्हाला ईमेलला सुद्धा याचं नोटिफिकेशन येऊ शकतं. ओके, ॲपवर सुद्धा येईल तुमच्या, या वेबबेसवर येईल. सेंड मेल टू SMS हे जे फीचर आहे, सो हे नोटिफिकेशन येऊ शकतं. कारण आपण आपल्या कामात असतो किंवा कोणी बघत नाहीत कोणी चार्ट, किंवा कोणी पोझिशनला ट्रेड करणारे असतात पण त्यांना वाटत असते अरे हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सच्या वरती मार्केट जर टाटा मोटरनी क्लोज केलं तर मी याच्यामध्ये ट्रेडमध्ये एंट्री करेल. सो असं ज्यांना वाटत असेल आहे ते त्यांनी नोटिफिकेशन ऑप्शनसुद्धा यूज करू शकतात. हे भरपूर जणांना माहिती नाही पण हे खूप सोपं फीचर आहे आणि हे फीचर्स आहे ना तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्म मध्ये सुद्धा असू शकतं. हां, आय बिलीव अपस्टॉक हे सगळं प्रोव्हाइड करतं, सो अपस्टॉकमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटून जातील आहे. झिरोदामध्ये आय गेस झिरोदा पण प्रोव्हाइड करतं कदाचित, सो यू कॅन चेक इट इन थ्रू युअर ब्रोकर सिस्टम्स, सो तुम्ही इथे चेक करू शकता. ओके, आणि आता रिप्ले म्हणजे रेकॉर्डिंग्स जे आहेत, हे रेकॉर्डिंग्स तुम्ही इथे तुमच्या जे रेकॉर्डिंग्स आहेत, जसं चार्ट आपण रेकॉर्ड करतो तो इथे रिप्ले वगैरे हे फीचर्स तुम्ही हे करू शकता. ओके, इथे जे तुम्हाला वरती जे टॉप लेफ्ट कॉर्नरला दिसत आहेत इथे आहे स्टॉकचे नावं. ओके, आता मी याच्यावर टच केलं, इथे स्टॉकवरला इथे स्टॉक येईल. आता मी स्टॉकवर इथे लिहितो आहे की कोणत्याही एखादा स्टॉकचं मी नाव लिहितो, लेट्स से टाटा मोटर. ओके, सो इथे टाटा मोटर लिहि, इथे टाटा मोटरचा स्टॉक आला. आता मी टाटा मोटरला ॲड केलं, इथे टाटा मोटर ॲड होईल, इथेसुद्धा टाटा मोटर ओपन होईल माझा. ओके, सो आता त्याच्यानंतर मला टाटा मोटरला वेगवेगळ्या टाईमफ्रेममध्ये चेक करायचं आहे, तर मी इथे टाईमफ्रेमवर गेलो. इथे 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं 1 तास 2 तास 1 दिवस 1 महिना, सो अशा मल्टिपल टाईमफ्रेम्स तुम्हाला दिसतेस. टाईमफ्रेम कसा ट्रेड करायचा, कोणता इंटरडेसाठी चांगला आहे, कोणता वीकलीसाठी चांगला आहे, कि म्हणजे कोणता पोझिशनलसाठी चांगला आहे, हे मी नंतरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगेन. पण आता आपण सध्या फक्त याचा युजर इंटरफेस समजून घेऊया की नेमकं हे काय काय कुठले कुठले आपल्या, कारण की ना खूपसे असे बेसिक जे बिगेनर्स आहेत त्यांनासुद्धा माहिती नाही की कशा पद्धतीने याचा यूज करायचा, आणि जे भरपूर म्हणजे 5-5, 6-6 वर्षापासून जे यूज करत आहेत त्यांनासुद्धा याचे फीचर्स माहिती नाही, विच इज व्हेरी यूजफुल फॉर युअर ट्रेडिंग अँड युअर ॲनालिसिस इन प्रॉपर व्हेरी इझिली. सो लेट्स कम टू द चार्ट अगेन. सो इथे हे झाले टाईम फ्रेम्स. ओके, हे 5 मिनटं 15 मिनटं 30 मिनिट्स 45 मिनिट्स हा झाला तुमचा टाईम फ्रेम. आणि याच्या साईडला इथे कॅन्डल्स, इथे बघा मी हॉवर केले ते कॅन्डल्स लिहून आले. आता इथे मी कॅन्डल्सचं चेंज करू शकतो. माझ्या ह्या ज्या कॅन्डल्स आहेत या न्यूट्रल कॅन्डल्स आहेत. आता इथे मला जर कॉलम वापरायचे तर मी कॉलम वापरू शकतो. कॉलम वापरून किती जण ट्रेड करतात त्याने रिअली डोंट नो, बट द फ्युचर इज मीन ट्रेडिंग व्ह्यू. सो इथे लाईन, हां लाईन भरपूर जणं वापरतात, लाईन वापरूनसुद्धा ट्रेड करतात. सो लाईन वापरूनसुद्धा तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स बेसिकली आयडेंटिफाय करू शकता. सो हा एक लाईन आहे, त्याच्यानंतर मी परत याला कॅन्डल्स करतो, कारण की कॅन्डल्स आणि लाईन भरपूर जण वापरतात. इथे एरिया वगैरे हे सुद्धा ह्या गोष्टी आहेत, बट एरिया वगैरे हे फार कमी जण वापरतात. हॅकिनॅशी आहे जो तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. सो याच्याबद्दलही एक्सक्लुझिव्ह मी नंतर व्हिडिओ बघेन की इथून कसा ट्रेंड आयडेंटिफाय करता येतात, कारण की इथे बघा इथे कॅन्डल्स जशी प्राईस चालली आहेत तसं एक्झॅक्टली बघा. इथे बघा ज्या रेड कॅन्डल आहेत त्या तिथे काय होतात आणि या ज्या ग्रीन कॅन्डल आहेत त्या तिथे काय होतात, त्या चेंज होतात थोड्याफार. सो मी ते इन डिटेल समजून सांगेन तुम्हाला नेमकं काय आहे ते बघा, ठीक आहे. सो इथे तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफाय करायसाठी हॅकिनॅशीचा वापर केला जातो. आता लेट्स कम टू द ओनली कॅन्डल्स. या त्याच्यानंतर इथे इंडिकेटर सेक्शन्स आहेत. इंडिकेटर सेक्शन्समध्ये ना भरपूर जणांना कन्फ्युजन आहे की एकदा ते इंडिकेटर लावतात आणि तो रिमूव्ह होऊन जातो मग परत कसा येतो. सो इथे ना फेवरेट सेक्शन्समध्ये जायचं आणि इथे तुम्ही कुठल्या इंडिकेटरला स्टार मार्क करता, जसं मी EMA वापरतो EMA. ओके, आता इथे EMA आलं डबल ट्रिपल जे काही. आता मी जर याला ॲड टू फेवरेट केलं तर हा माझ्या फेवरेटमध्ये ॲड झाला. मला इथे जर याला मी ठावर केली तर तो माझ्या इंडिकेटर्समध्ये इथे ॲड होऊन जाईल आहे. ओके, आता फेवरेटमध्ये गेलो बरोबर आला डबल EMA. याला मला फेवरेटमधून काढायचं आहे, मी फेवरेटमधून याला काढून टाकलं. ओके, आता हे जे लेफ्ट हँड राईट हँड साईडला ह्या वॉचलिस्ट आहेत. ओके, आता या वॉचलिस्टमध्ये तुम्हाला इथे लिहिलं आहे वॉचलिस्ट, त्याच्या साईडला आहे सिम्बॉल प्लसचा. आता या प्लसवर गेलो मी, मगाशी जी टॅब जी ओपन झाली होती ती टॅब इथून ओपन झालेली आहे. आता इथे मला सर्च करायचं आहे जे काही सर्च करायचं आहे ते, जसं मगाशी मी इथून या शॉर्टकटमधून सर्च केलं, या शॉर्टकटमधून सर्च केलं, सो या शॉर्टकटमधून सर्च झाला, सेम गोष्ट इथेसुद्धा ओपन होत आहे. आता इथे मला ॲक्सिस बँक हा जर सपोज जर माझ्या वॉचलिस्टमध्ये असेल तर इथे असा मला क्रॉस दिसतो,
पण रिलायन्स माझ्या वॉचलिस्टमध्ये नाही आहे म्हणून मला इथं प्लसचा सिम्बॉल आला. बाकी इथून तुम्ही बघाल हे माझ्या वॉचलिस्टमध्ये आहे, TCS, इन्फोसिस, महिंद्रा, ॲक्सिस बँक, SBI हे सगळे, म्हणून इथे काय झालं हा सिम्बॉल आला. आता लेट्स कम टू द वॉचलिस्ट. रिलायन्स, रिलायन्सला मी ॲड केलं, रिलायन्स माझ्या वॉचलिस्टमध्ये आला. आता याच्यानंतर मगाशी माझा कुठला होता, टाटा मोटर. आता मला जर नाही का लगेच जर टाटा मोटर लागला, मी इथे टाटा मोटर टाईप करेल, डायरेक्ट कीबोर्डवर टाटा मोटर टाईप करेल, TATA टाटा मोटर. दीज आर अ शॉर्टकट्स, लाईक दीज आर अ शॉर्टकट्स. शॉर्टकट्स आले, टाटा मोटर माझा ओपन झाला. आता परत एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो फास्ट. हा थोडासा व्हिडिओ लंबा होऊ शकतो यार, पण प्लीज बी ऑन दॅट, हिट द लाईक बटन इफ यू लाईक द व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. ओके, सो याच्यामध्ये मला टाईम फ्रेम पटकन चेंज करायची असेल तर मी इथे कीबोर्डवरच माझ्या 5 दाबलं, 5 आला, मी एंटर दाबलं, हा 5 मिनिटा टाईम फ्रेम माझा आला. आता हा 5 मिनिटा टाईम फ्रेम चालू आहे, मला लगेच 15 मिनिटात जर चेक करायचं असेल तर मी 1:05 टाकलं, 15 मिनटं माझा चार्ट 15 मिनटात कन्वर्ट झालेला आहे. हे फीचर भरपूर जणांना माहिती नाही, इथे जाणे टाईम फ्रेम चेंज करणे इट विल टेक बिट टाईम. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये तुम्हाला खूप असे शॉर्टकट्स आहेत जे शॉर्टकट्स तुम्ही वापरूनसुद्धा भरपूरशा गोष्टी करू शकता. आता मी चार्टवरच जर डायरेक्ट जर TCS असं सर्च केलं तर TCS येईल, वॉट इट, मग मला TCSवर फक्त टॅप करायला लागेल. सो हे काही काही एकदम मस्त मस्त शॉर्टकट्स आहेत. आता ही झाली वॉचलिस्ट. वॉचलिस्टनंतर मी तुम्हाला 2-3 शॉर्टकट सांगितले. आता जसा टाटा मोटर ट्रेड करतात, सो टाटा मोटरचं इथे तुम्हाला राईट बॉटमला इथे त्याची प्राईस दिसत आहे, LTP लास्ट ट्रेडेड प्राईस, करंट ज्या प्रायसेस चालल्या आहेत त्या इथे प्राईसेस दिसत आहे. ओके, नाव कम टू द मेजर पार्ट ऑफ दिस, ड्रॉइंग कसं करायचं याच्यावर. ओके, सो आता या टॉप लेफ्टला हे जे सगळे जे छोटे छोटे जे आयकॉन्स दिसत आहेत ना, हे आयकॉन्स तुमचे ड्रॉइंग मटेरियल म्हणता येईल, ड्रॉइंग ट्युटोरियल टूल्स म्हणता येईल, तुम्हाला ड्रॉइंग करायला सगळे टूल्स लागतील. ओके, सो आता याच्यावर मी गेलो. मी सगळ्यात पहिले मला ॲरो वापरायची सवय, मी ॲरोवर टच केलं. आत्ता मला काय लागतं आहे, ट्रेंड लाईन लागतं आहे. ओके, डन. आता मला इथून ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे अशी. सो हा हे झालं माझं ॲनालिसिस. आता मला ही ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. माझा ॲनालिसिस असेल की यार हा या प्राईसच्या वरती गेला तर मला बाय करायचा. कोणत्या टाईम फ्रेममध्ये बघतो मी, 15 मिनटं, म्हणजे मी माझा इंट्राडेचा व्ह्यू आहे, मी ड्रॉईंग करतो याच्यावर. ओके, सो आता त्याच्यानंतर मला वाटतं की ही तर माझी व्हर्टिकल ट्रेंड लाईन झाली, मला हॉरिझेंटल ट्रेंड लाईन पाहिजे. मी हॉरिझेंटलला टॅप केलं आणि हॉरिझेंटलला टॅप करून इथे आला, जस्ट टच केलं, माझी हॉरिझेंटल ट्रेंड लाईन इथे ड्रॉ झालेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही ट्रेंड लाईन पटापट पटापट फास्ट ड्रॉ करू शकता. आता सपोज मला फ्रिक्वेंटली एखादी ट्रेंड लाईन लागत असते, म्हणजे मला हॉरिझेंटल लाईन लागत असते किंवा व्हर्टिकल लाईन लागत असते, तर मी काय करेल, या हॉरिझेंटल लाईनला जाईल आणि इथं स्टार मार्क करेल. ओके, आता मी इथं स्टार मार्क केल्याबरोबर काय येईल माहीत आहे का, जसं आता ही जी लाईन आहे, लेट्स से ही ट्रेंड लाईन, हिला मी स्टार मार्क केलं. आत्ता इथे बघा, इथे एक आयकॉन ॲड झाला, गॉट इट. सो हे फीचर भरपूर जणांना माहिती नाही. सो इथे जे आयकॉन जे ॲड झाले त्याला मी डायरेक्टली ॲड करू शकतो, म्हणजे मला परत इथे जायला लागणार नाही, मी इथूनच डायरेक्ट याला टॅप करील आणि इथून ही ट्रेंड लाईन मी ड्रॉ करील. मला इथूनच मी याला टच करील आणि इथून ही अशी माउंट करील, म्हणजे माझा ड्रॉइंग जी स्पीड आहे ती स्पीड खूप फास्ट होते आणि ती स्पीड फास्ट झाली की माझा ॲनालिसिस फास्ट होईल. मी इंटरनेट ट्रेडर असेल तर मला पटापट पटापट त्या गोष्टी यूज करता येईल, नाही तर भरपूरशा लोकांचा लॅपटॉप हँग होतो, सिस्टम हँग होतो, तर ती ड्रॉच होत नाही, मग ते रिजेक्ट होतं ड्रॉइंग होतं आणि परत चाललं जाते, सेव्ह होत नाही. सो देअर आर लॉट प्रॉब्लेम्स विथ दिस. ओके, त्याच्यानंतर आता ही जी लेवल आहे फीब रिट्रेसमेंट वगैरे, सो हे मी तुम्हाला नंतर एखाद्या स्पेशल व्हिडिओमध्ये सांगेन की हे काय आहे कसं आहे. ओके, सो हे जे सगळे जे फीचर्स आहेत हे सगळे इथे तुम्हाला ड्रॉइंगचे टूल्स वापरता येतील. आता याच्यानंतर हे ड्रॉइंगचे टूल्स काय काय नाही हे तुम्ही लॉग इन करून चेक करा. याच्यामध्ये मी परत एक तुम्हाला गोष्ट सांगेल की कॅन्डलस्टिक पॅटर्न्स जे असतात त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सला इथे कसं यूज करता येईल. आता रेक्टँगल आहे, लेट्स से रेक्टँगल मला ड्रॉ करायचं आहे, मला माहीत आहे की हा झोन आहे. ओके, सो मी इथे हा झोन ट्रेड केला, झोन ड्रॉ केला. आता या झोनच्या वरती ज्या साईडला ब्रेकआउट होईल, ब्रेकडाऊन होईल, त्यावेळेस मी माझा ॲनालिसिस केला आहे, मला ट्रेड घ्यायचा. हा झोनला ब्रेकडाऊन झाला, मी माझा ट्रेड एक्झिट केला, अदरवाईज मी सेल साईडची पोझिशन इंट्राडेमध्ये बनवली, गॉट इट. याला डिलीट करायचं, याला डिलीट करायचं सुद्धा सिम्पल ऑप्शन आहे, डायरेक्ट टॅप करायचं आणि डिलीट करायचं. ओके, सो जसं मी आपल्याला म्हणतो की ॲनालिसिस करायला काही काही गोष्टी ज्या खूप इथे चांगल्या आहेत, सो त्यांचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगितलं. मी इथले तुम्हाला सगळे एकूण एक टूल सांगणार नाहीत, जसं एक सिंपल सांगतो, कुठल्याही चार्टिंग प्लॅटफॉर्मवर टेक्स्ट हे ऑप्शन असतं बेसिकली. सो इथं तुम्हाला जर टेक्स्ट राईट करायचं असेल, म्हणजे तुम्हाला ठरवायचं असेल की या प्राईसच्या वरती गेल्यावर बाय करायचं, त्या प्राईसच्या खाली गेल्यावर सेल करायचं, सो सिम्पली काय करायचं किंवा चार्ट तुम्ही सेव्ह करू शकता इथे. अरे तुम्हाला वाटत असेल की नाही महिन्याभरानंतर तो चार्ट बघायचा, ते लेवल आल्या की नाही, जसं नोटिफिकेशनचं ऑप्शन आपण बघितलं, सो
त्या लेवल आले की नाही बुवा, किंवा अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी तुम्ही चार्टवर लिहून ठेवू शकता ज्या ॲनालिसिसला तुमच्या कामात पडतात. सो ते काय करायचं, इथे तुम्ही टेक्स्टला टच करायचं, इथे टेक्स्टला टच केल्यानंतर स्क्रीनवर आणायचं, त्याला स्क्रीनवर आल्यानंतर लेट्स से इथे लिहिले मी टाटा मोटर, टाटा मोटर BUY जे काही असेल असेल. ओके इथे MO ओके. सो अशा पद्धतीने इथे तुम्ही टेक्स्टसुद्धा लिहू शकता. सो असे भरपूरसे इथे छोटे छोटे जे फीचर्स आहेत हे तुम्ही बघा, जसं टेक्स्ट आहे, नोट्स आहे, आयडिया आहे, इमेज तुम्ही लावू शकता. ह्या सगळ्या मी A to Z इथे फीचर्स तुम्हाला सांगणार आहे, पण मी हे तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो की हे सगळे फीचर्स आहेत ज्याचा तुम्ही वापर करून तुमचं ट्रेडिंग जे आहे ते इझी करू शकता. ओके सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, असे चांगले चांगले मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. डेफिनेटली व्हिडिओ थोडा लंबा झाला आहे, पण ज्यांनी पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघितला आहे त्यांना एक्झॅक्टली हे समजलं असेल की कशा पद्धतीने ट्रेडिंग व्ह्यूचे फीचर्स आहेत जे आपल्याला माहिती नव्हते आणि जे आता माहीत झालं आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग, पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार. थँक्यू वॉच.